मित्र स्वस्नेहा नमस्ते मी डॉक्टर संजय गायकवाड आपणा सर्वांचं डे मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय डे मध्ये आज आपण अभ्यासणार आहोत ए या स्वराचे सर्वच्या सर्व उच्चार म्हणून अत्यंत महत्त्वपूर्ण आजचा दिवस आहे डे बाय डे आपण आपला कोर्स दररोज पुढे नेत आहोत मित्रांनो मी तुम्हाला नम्र विनंती करतोय की लेट्स रीड इंग्लिश हा जो कोर्स आहे हा कोर्स तीस दिवसामध्ये इंग्लिश वाचन शिकण्यासाठी अत्यंत प्रभावी असा कोर्स आहे मैं ये बात बिलकुल दावे के साथ करता हूँ यू कॅन डिफरन्शिएट युअर ओन क्वालिटी ऑफ रीडिंग बिटवीन द फर्स्ट डे अँड द लास्ट दॅट इज थर्टीएथ डे पहिला जो दिन है पहिला दिन और जो आखिरी दिन है इसमें का जो अंतर है वो अंतर आप भी खुद समज सकते हैं आणि हो माझा पूर्णपणे दावा आहे आणि हो हा कोर्स पूर्णपणे मोफत आहे कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही कारण गेल्या तेवीस वर्षांपासून मी अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत वाचनाची समस्या फार मोठी समस्या आहे आणि या समस्येला आपल्याला हद्दपार करण्यासाठी मी लेट्स रीड इंग्लिश हा तीस दिवसांचा मोफत कोर्स आपल्या सेवेत घेऊन आलेलो आहे मित्रांनो पुस्तकाचं महत्त्व आपल्याला सर्वांनी सांगितलेलं आहे कथन केलेलं आहे परंतु पुस्तकाचं महत्त्व कोणासाठी ज्याला वाचन येतं त्याच्यासाठी एक इंग्लिश विचारवंत आहे आणि तो इंग्लिश विचारवंत पुस्तकाचं महत्त्व विषद करताना असं म्हणतोय बुक इज सच अ गिफ्ट विच यू कॅन ओपन अगेन अँड अगेन पुस्तक ही अशी एक अप्रतिम भेट आहे की जी तुम्ही पुन्हा पुन्हा उघडू शकता परंतु ही कोण उघडेल तर ज्याला वाचता येईल ते इंग्लिश ही जी लँग्वेज आहे ती ग्लोबल लँग्वेज आहे युनिव्हर्सल लँग्वेज आहे आणि म्हणून आपल्याला वाचन शिकायचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो आहे की सर्वच्या सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायचे आहेत तुम्ही हा जर व्हिडिओ यूट्यूबला पाहत असाल तर तुम्हाला पूर्ण कोर्स डे बाय डे जर करायचं असेल कराच करायचं असेल नाही कराच, कराच तर त्यासाठी लॉग इन कशा पद्धतीनं करायचं ते मी सुरुवातीला प्रथम समजून सांगतोय आणि त्यानंतर लगेचच आपण आजच्या डे सिक्स ला सुरुवात करणार आहोत सो लेट्स गेट स्टार्ट तर मित्रांनो लॉग इन करण्यासाठी तुम्ही क्रोमसारखा एखादा ब्राउजर वापरा किंवा डायरेक्ट गुगलमधून तुम्ही जाऊ शकता सर्च बॉक्समध्ये तुम्हाला शब्द टाईप करायचे आहे डब्ल्यू 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 डॉट महाब्रिज डॉट कॉम त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि इथे एक्सप्लोर कोर्सेसला क्लिक करा आणि इथे आपला आहे प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड सरांचे लेट्स रीड इंग्लिश त्याला क्लिक करा बाय नावला क्लिक केलं की साईन अपची प्रोसेस आहे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे ईमेल आयडी द्यायचा आहे पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि व्हॉट्सअपचा नंबर द्यायचा आहे आणि क्रिएट न्यू अकाउंटला क्लिक करा तुम्हाला डे वन पासून डे थर्टी पर्यंत सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील आज आपण सुरू करणार आहोत डे सिक्स डे सिक्समध्ये आपण अभ्यासणार आहोत ए, ए चे उच्चार एचे जे उच्चार आहेत वेगवेगळे ते, ते महत्वपूर्ण उच्चारांचा आज आपण या डे सिक्समध्ये म्हणजे सहाव्या दिवशी आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरू करूया डे सिक्स ए चा उच्चार ॲ म्हणजे ए हे जे लेटर आहे हे जे मुळाक्षर आहे हा जो स्वर आहे त्याचा उच्चार ॲ असा होतो आहे ते आपण सुरुवातीला बघूया बघा ब ॲ टॅट येते का लक्षामध्ये म्हणजे आपल्याला बी ए टी असा नाही वाचायचा आहे मग कसा वाचायचा आहे तो तर असा वाचायचा ब ॲ म्हणजे हा आहे ब ॲ हा झाला येते बॅट म्हणजेच ए या मुळाक्षराचा उच्चार आहे ॲ ब आणि ॲ एकत्र केला का झाला बॅ आणि ट बॅच ओके दुसरा शब्द बघा ह ॲ ट ॲ ट ॲ ट आणि ॲ एकत्र केला की झाला हॅ आणि जोडला ट झाला हॅट ओके वन मोर वर्ड फ ऐ ट ट फ ॲ फ प्लस ॲ झाला फॅ आणि जोडला ट फॅच ओके आणखी एक शब्द बघा क आ, त, क आ, त, क आ, त, क आणि ॲ एकत्र केला की झाला कॅ आणि जोडला ट कॅच येते ना लक्षात म्हणजे या एचा उच्चार या सर्व उदाहरणांमध्ये आहे ॲ मराठी ओके आता आपण बघूया प्रॅक्टिस सराव करायचा आहे आपल्याला या शब्दांचा आणि लक्षात ठेवायचं आहे याचा उच्चार आहे ॲन अँट ॲट ॲट ॲम ॲप किंवा असंही वाचू शकता तुम्ही ॲ न ॲन ॲंट ॲंट ॲट ॲट ॲक्ट ॲट ॲम ॲम ॲप ॲप येत आहे ना लक्षात आणखी बघा न ॲप नॅप गॅप गॅस ह ॲट हॅड क ॲट कॅब ब ॲन बॅन हो ना बघा पुन्हा र ॲट रॅट व ॲट वॅट प ॲट पॅट ट ॲट टॅप स ॲट सॅट म ॲट मॅट आता माझ्या पाठीमागे म्हणा तुम्ही ॲ न

ओके आणखी काही शब्द आहेत बघा एश ऐश ऐड ऐड एंड एंड एप्पल एप्पल एंगल एंगल एम्पल एम्पल मना पाजा पाठी मागे ए श एश ए ए ए ड एड ए ए ए एंड एंड ए ए न, आ, पल ॲपल अंगल just जास्तीत जास्त सराव करा ओके आता बघूया आपण ए चा उच्चार आ पहिला आपण बघितला ए चा उच्चार ॲ आता पाहणार आहोत आ बघा ह आ रुम हुम ह, आ, न, ह आ, न, हाम आता येथे मी तुम्हाला सांगतोय चा उच्चार होत नाही चा उच्चार कुठे होत नाही तर र नंतर जर व्यंजन आलं तर चा उच्चार होत नाही म्हणून येथे उच्चार काय झाला हार्म नाही हाम हाम म्हणा माझ्यामागे हाम हाम व्हेरी गुड आता बघा क आ र क आ र क आ न? र नाहीत तर हा लांबलेला स्वर आहे हा हा आ उच्चार काय होतो का का म्हणजे आर जर शेवटी असेल तर त्याचा उच्चार होत नाही फक्त स्वर हा लांबतो आहे म्हणून हा झालेला आहे का कार नाही हा का ओके जसं इथं काय आहे ह आ र म आहे पण र चा उच्चार केला नाही ना आपण येथे हा लांबलाय आ म्हणून हा झाला हा हा येथे झाला का ओके आणखी उच्चार बघा ब आ र ब आ अरे येथे रचा उच्चार नाही कारण का तर आ हा शेवटी आलेला आहे मग हा लांबतोय फक्त आ बा बा, बा ओके आखी शब्द ब आ स ट व आ स ट व आ स ट ओके वास्ट वास्ट मे शब्द असा वाचा है आता हम खा बा वास्ट कहो मेरे पीछे बोलो मेरे पीछे हम हम खा हम बा, हम्म, वास्त, हम्म, नाइस, करूँ या तपन, प्रैक्टिस, फ आर फार, ट आर टार, ज आर जार, आर, आर, आच, आच, ओके, पुण्य भगा, आस्क, आस्क, आर्म, आर्म, स्प, आ, स्पा, स्पा, ड काट फोकस लक्ष्य है ना या ए च उच्चार का होते है? आ हा हो आठ हाट ह आख हाक प आख पाक ड आठ डाट क आठ काट ओके फ आम फाम फ आस्त फास्ट ल आस्त लास्ट क आस्त कास्ट प आस्त पास्त ओके तो कहो मेरे पीछे फार टार जार आठ ये रच्चारण आस आम स्पा, स्न काट हाड हाक पाक, डाट काट फाम फास्ट लास्ट कास्ट पास्ट, वेरी गुड पुनः एकदा होना मेमागे आता मैं जोड़ी जोड़ी वहतो बस है फार टार तुम्हाला माझ्या मागे म्हणायचं ज्या गुड आम स्पा, डान हार्ड हाक पाक डाट काट फार्म फास्ट लास्ट कास्ट पास्ट वेरी नाइस चला आता आपण बघूया एचा उच्चार अ तिसरा उच्चार आहे आणि हे काही उदाहरण व अ र व अ र व, आ, र, अ नाही का नाही र शेवटी आला ना मग नाही म्हणून तो झाला वा ओके आता बघा ब अ ल म्हणजे डबल एल जरी आहे तरी सिंगल ल घ्यायचा आहे ब अ ल ब अ ल बॉल ब आणि अ एकत्र केला का बॉल जसा इथे व आणि अ एकत्र केला का झाला वा तसा ब प्लस अ ब आणि जोडला ल झाला बॉल तिसरा शब्द बघा क आ ल क आ, ल क आ, ल क आणि अ एकत्र केला की झाला क आणि ल आता बघा फ अ ल फ अ ल फ आ, एकत्र केला की झाला फ आणि ल घेतला ल माझ्या पाठीमागे आता बॉल, कॉल फॉल वेरी गुड आता आपण करूया प्रॅक्टिस तो तयार आहे मेरे दोस्त बघा आता वॉच आता याचा उच्चार अ होतो या एवढं लक्षात घ्यायचं आहे वॉच स र ल ज मना मजा मागे, वाज हम स हम र हम ल हम ज हम वेरी गुड अभी सिर्फ सुनो टॉल मॉल हॉल वॉल सॉल्ट अभी मेरे पीछे कहो टॉल हम मॉल हम हॉल हम वॉल हम सॉल्ट हम गुड, अब सिर्फ सुनो वॉट डॉन मेरे पीछे कहो, कह वॉट डॉन लॉन सुनो, फ्लॉ क्ला वॉक चक टक अब मेरे पीछे कह फ्ला

न, न, बहुत बढिया चला तर आता बघूया आपण चा चौथा उच्चार तो आहे ए। एचा उच्चार ए असाच आहे आणि हे उदाहरण आपण बघूया येथे म एक ए ई सायलंट आहे हा म एक क हा म आणि ए एकत्र केला की झाला मे आणि क मेक हे की नाही दुसरं उदाहरण आपण बघूया आता र ए ट र ए ट पुन्हा ई सायलेंट आहे ह्या र ए ट। हा र आणि ए एकत्र केला की झाला रे ट, रेट ओके आणखी एक उदाहरण क ए क पुन्हा ई सायलेंट आहे क ए क, क, क।, क आणि ए एकत्र केला की झाला के क, क केक ओके आणखी एक उदाहरण प ए ज प ए ज, ई, सायलंट सायलंट म्हणजे त्याचा सा उच्चार होत नाही प ए ज प आणि ए एकत्र केला की झाला पे आणि ज पेज आया की नाही मजा मजा तो आणायच आहे चला तर मग आता आपण करूया सराव आणि बनूया राव किअर फिअर डेट बेट गेट ये ए छ उच्चार मराठी ए असाच आहे तो कहो मेरे पीछे कियर हम फियर हम डेट हम बेट हम गेट हम गेट, 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 गेट तो सिर्फ सुनो मैं पढ़ रहा हूँ हेट फैट हैक पैक लेट अब मेरे पीछे कहो हेट हम फैट हम हैक हम

अब मेरे पीछे बोलो बेस न, फेस फैम कैम वै सुफ तो चलो अब देखते हैं ए का पांचवा उच्चार और ओ होता है अ अगर अपन अ ल न ग एकत्र केला की झाला अलांग म्हणजे या एचा उच्चार झालेला आहे अ ओके आणखी दुसरा शब्द बघूया र अ य अ ल र- आ, य, अ ल र- अ एकत्र केला का झाला रॉ आणि हा यल रॉयल ओके आणखी बघा अ ल ओ न सायलंट हा अ ल ओ न आ, ल, अ न। आ, ल ओ न ल आणि ओ एकत्र केल्या का ल ह्या चा उच्चार झालेला आहे अ आणखी एक उदाहरण अ ल म ओ स ट अ ल म उ, स, ल, म ओ ओ स ल, म, उ, स ट ट अ ल ऑलमोस्ट म्हणजे ए चे उच्चार या ठिकाणी झालेले आहेत अ चला मग आता करूया आणखी सराव बघा अगेन अलास अलाम अवे म्हणजे अंडरलाईन केलेला जो ए आहे त्याचा उच्चार अ असा झालेला आहे से आफ्टर मी माझ्या मागे म्हणा अगेन अलास न -न, अलाम अवेज अब सिर्फ सोनो अवॉइ अमंग अव्य अलाउच अब मेरे पीछे बोलो अवॉइड अवेयर गुड अब सिर्फ सुनो अटैक असाइट अरेस्ट अटैंड अब मेरे पीछे बोलो अटैक असाइड अरेस्ट अटैन अब सिर्फ सुनो अटेंड अटेम्प्ट अट्रॅक्ट अलॉफ्ट मेरे पिचे कहो अटेंट अटेम्प्ट व्हेरी गुड म्हणजे जेथे जेथे हा ए अंडरलाईन केलेला आहे तेथे त्याचा उच्चार झालेला आहे अ दुसरीकडे वेगळा असू शकतो आता इथे अट्रॅक्ट इथं ॲ असा आहे हा तो आपण अगोदरच सुरुवातीलाच बघितलेला आहे येते ना लक्षात व्हेरी गुड पुन्हा पुन्हा सराव करायचा आहे तुम्हाला याचा किंवा तुम्ही असंही वाचू शकता अगेन अलास अलाम अवे अवॉइड अमंग अटॅक असाईट अरेस्ट अटेंड अटेंड अटेम्प्ट अशा पद्धतीने वाचा किंवा लय बदलून वाचा अशा पद्धतीने अगेन अलास अलाम अवे अवॉइड अमंग अव्य अलाउट अटॅक असाईड अरेस्ट अटेंड అటెంట్ అటెంప్ అలాఫ్ నా తుమ్మల సర్వకర సర్వ ప్రఫెక్ట్ ఓకే